नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सह प्रस्तुत टीव्ही 9 मराठी बाप्पा मोरिया, को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी सागर जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. लाडक्या गणरायाच्या आगमनानं मन सुखावलंय. राज्याच्या कानाकोपऱ्यासह जगाच्या पाठीवर गणेशोत्सवाचा आनंद कसा साजरा होतोय याचाच आढावा या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. 31,000 महिला शंखनिनाद करत अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभागी झाल्या होत्या. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतच्या परिसरामध्ये दूरपर्यंत बाप्पाचं नामस्मरण आणि जयघोष अनुभवायला मिळाला. आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करण्यामध्ये गणेश भक्त तसुभरही कमतरता पडू देत नाहीयेत. गोडाधोडासोबतच विविध पदार्थांचे नैवेद्य तयार केले जात आहेत. चला तर मग पाहूया अभिनेत्री अदिती सारंगधरनं आपल्या बाप्पासाठी खास काय बनवलंय ते. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आहे ऋषी पंचमी. ऋषी पंचमी निमित्त बाप्पाला खास नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आपल्या हातचा नैवेद्य तयार करण्यासाठी आपल्या बरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर. नमस्कार अदिती. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. खास आज बाप्पासाठी नैवेद्य करण्यासाठी इथे आलेली आहेस तू आणि खूप आनंद आहे. पण बाप्पाला आवडणारा असा कोणता पदार्थ आज ऋषीपंचमी निमित्त तू करणार आहेस? काय लालमाठ किंवा आळू कणस ही ऋषीपंचमीच्या दिवशी प्रामुख्याने ऋषीची भाजी केली जाते. बरोबर आहे. पण श्रावण नुकताच संपलाय, भाद्रपद सुरू झालाय, त्यामुळे आता आळूचा सीझन जात चालला आणि त्याच्या आधी बाप्पासाठी खास आपण आळूच्या पानांच्या आळूच्या वड्या करूया. बरं चालेल, चल तयारी करून घेऊया. आळूच्या वड्यांचं साहित्य तयार आहे. येस, सुरुवात करूया. येस 100%. सो आपण आधी घेऊया थोडस डाळीचं पीठ. आपण भाजून घेतलंय बेसन किंवा डाळीचं पीठ काय बर जिथे जे म्हणतात तसं. बेसन घेतलंय, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक तिखट थोडस चवीप्रमाणे घाल. हळद, हा गोडा मसाला. बर, वा थोडस मीठ आणि आपण तो गूळ घालूयात ह्याच्यात थोडा. बर, गूळ जरा ज्यांना आंबट गोड अशी आवडते त्याप्रमाणे गोड. बर, चिंचेचा कोळ आपण चिंच भिजवून चिंचेचा कोळ चवीप्रमाणे आपण वाढवूया नंतर. बर, त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी आवडत असेल तर जास्त घाल. बर, आणि आपण आता टिपिकल मराठी पद्धतीने आपण
मळून घेऊया छान अळूच्या वड्या आपण नेहमीच करतो म्हणजे सणासुदीला असतातच त्यामुळे अळूच्या वड्या गृहिणींना अगदी व्यवस्थित माहिती आहेत पण खास ट्विस्ट यामध्ये तू काय दिलायस मी तुला सांगू का जनरली आपण तेलात तळतो किंवा शॅलो फ्राय करतो हो पण तुपात आणि खास करून गोवर्धनच्या तुपामध्ये तळलेल्या ज्या वड्या लागतात मला थांबवतही नाहीये वा वा सो आपण थोडस अजून गोळ घालूया कधी कधी खाजरे असतात आळू त्यांचा खाजरेपणा कमी खाज कमी आम्ही म्हणून आपण थोडीशी चिंच लावतो आणि बघ अळूची पानं आहेत ना आपण हे इकडचे देठ काढून घेतलं इकडचे आणि ठेचून घेतलंय हा भाग अच्छा बर सो आता आपण सो छान आता गुळ पण असा मोडलाय आता ही पानं अशी उलटी करूया एक एक आणि मला देतेस एक एक पान सगळ्यात आधी एक मोठ पान त्याला छान असा सगळीकडे व्यवस्थित लागलं प्रमाणात छान लावून घेऊया त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं पान तसं वरती लावायचं अच्छा आणि आता हे शेवटचं पान आहे ना हे असं उलट ठेवायचं म्हणजे तो छान असा वडीचा तो उंडा म्हणतो ना आपण तसा वळतो हे झालंय आपलं आता लावून आता आपण त्याचे उंडे वळूयात हे थोडस असं लावायचं छान हे असं छान असं लावायचं परफेक्ट झालं ग सारण पण हो आता हा आपला उंडा वळून झालेला आहे आता आपण मस्तपैकी इडली पात्र असेल किंवा काही उकडायचं पात्र असेल त्याच्यामध्ये तो वाफवून घेऊया छान बर छान आता पाणी उकळायला ठेवलंय आणि आता गोवर्धन घी इथे लावून घेऊया आपण छान असं आणि हा जो काही आपण सुंदर असा उंडा केलेला आहे हा आपण ह्याच्या उकडायला ठेवूया आणि तोपर्यंत छान पैकी आपण बाप्पासाठी नैवेद्याला आलेलं पियुष पिऊन घेऊया शुभस्य शीघ्रम मला ती सुरी दे आहे आपण उकडलेला आहे हा उंडा बारीक कापून घेऊया म्हणजे पातळ पातळ कापूया माझ्या मला असं वाटतं त्या जाड्या जाड्यांना शिजत नाहीत पटकन मग त्या पातळ पातळ कापल्या ना छान आणि कुरकुरीत होतात छान आपण आता ह्याच्यामध्ये एवढ्याच मावती आपण ह्याच्यामध्ये भरपूर तूप घालूया इथे आहे आदितीच्या रेसिपीचा ट्विस्ट तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर जसा तिने आधीही केलेला आहे मला ना मला आवडतं तूप मला नुसतं तूप भात दिलं ना जेवायला तरी मी जेवेन नैवेद्याचा असा एखादा पदार्थ करायचा असेल किंवा तिने सांगितलं तसा तूप भात फक्त खायचा असेल तरी सुद्धा तूप म्हणजे गोवर्धन तूप कारण गोवर्धन तूप आहे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलेलं तूप दाणेदार सकस आणि शुद्ध येस सो या शुद्ध तुपामध्ये आपण घालूया आता हे तीळ थोडेसे भाजून घेतलेत आपण पण नारळ पण ह्याच्यातच घालू बर आता तू अळूला जो सगळा मसाला लावून घेतलास म्हणजे डाळीच्या पिठामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण जिन्नस घातले त्यामध्ये काही जण तीळ सुद्धा घालतात हा पण मला ना अशी वळणं कडकवलेली फोडणी आवडते तिळाची आणि हा नारळ पण असा भाजून आवडतो मला हा हा त्याच्यामध्ये जी काही ही तळली जाईल ना आता वडी बघशील छान असे बारीक ठेवायचा गॅस भाजून हवं तर अजून तूप घाला सो आता बघ एक साईडच्या झालेल्या आहेत
रंग बदलत चाललाय. नारळाचा वास पण बघ. तर अदितीने वेगळ्या पद्धतीने केलेल्या या आळूवड्या तयार होत आहेत. लवकरच आम्ही छान सर्व्ह करून घेतो. ऋषीपंचमी निमित्त बाप्पासाठी खास नैवेद्य म्हणजे अळूच्या वड्या. त्याही वेगळ्या पद्धतीने अदितीने करून दाखवल्या. आणि अदिती, त्यासाठी तुला गोवर्धन कडून ही छानशी गोड आनंदी भेट. थँक्यू, थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं, मलाही खूप मजा आली, कारण ही वेगळी रेसिपी लोकांपर्यंत पोहोचवता आली आणि त्यानिमित्ताने बाप्पाचं दर्शन घेता आलं. गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेल्या मिठाया त्यांनी लॉन्च केल्या आहेत. यामध्ये काजू कतली, काजू पिस्ता रोल, मोदक, पेढे या मिठायांचा समावेश आहे. लवकरच तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन गोवर्धन मिठाई खरेदी करा आणि या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. गर्वाने गोवर्धन. गणराय म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. गणपती हा सकल विद्यांचा अधिपती. म्हणूनच श्री गणेशाला अथर्व शीर्षामध्ये तू ज्ञान आहेस असं म्हटलं जातं. बाप्पाचा आशीर्वाद कलाकारांवर देखील असतोच असंही म्हणतात. त्यामुळे बाप्पाची आराधना आपल्या हातून व्हावी ही श्रद्धा बाळगत मराठी कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाल्यात. तर अभिनेता सुबोध भावे याच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. त्याचबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी याच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं अशा प्रकारे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर अभिनेता स्वप्नील जोशी त्याचबरोबर सुबोध भावे इतकंच नाही तर इतरही मराठी कलाकार यांच्या घरी बाप्पाचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील बालगणेश साकारला आणि त्याचीच प्रतिष्ठापना तिच्या घरी करण्यात आलेली आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीनं मनोभावाने ही पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे. तर अभिनेता शरद केळकर त्याच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. विधिवत पूजा अर्चा करत प्रतिष्ठापना गणपतीच्या मूर्तीची करण्यात आली आणि असं सर्वत्र विलोभनीय दृश्य अत्यंत सुंदर अशी आरास गणपतीच्या भोवती करण्यात आली. आणि इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बाप्पा मोरयामध्ये आपलं स्वागत. नाशिकचा मोदकेश्वर गणपती हे नाशिककरांचं ग्रामदैवत आणि आराध्य दैवत. मोदकाचा आकार असलेला हा गणपती असल्यानं मोदकेश्वर अशी त्याची ओळख आहे. आकाशातून भ्रमण करत असताना गणपती बाप्पाच्या हातून मोदक पृथ्वीवर पडला आणि त्या मोदकानं गणपतीचा आकार घेतला अशी या गणरायाची आख्यायिका सांगितली जाते. वैशिष्ट्यपूर्ण आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांनी. तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकच्या गोदावरी तटावर पूर्वाभिमुख असलेलं गणपती बाप्पांचं एक अतिप्राचीन मंदिर म्हणजे नाशिकचं हे मोदकेश्वर गणपती मंदिर. खरं तर नाशिककरांचं हे आराध्य दैवत, ग्रामदैवत आणि त्याचप्रमाणे श्रद्धास्थान असल्याचं बोललं जातं. या संपूर्ण मोदकेश्वर गणपती बाप्पांचं एक वेगळं असं महात्म्य वर्णन जे आहे ते गणेश पुराण, गणेशकोश आणि पंचवटी यात्रा दर्शन त्याचप्रमाणे गोदावरी महात्म्यामध्ये सांगितलं जातं.
याबाबत अशी आख्यायिका आहे की गणेश बाप्पा अर्थात गणपती बाप्पा अवकाशातून ज्या वेळेला भ्रमण करत होते त्यावेळेला त्यांच्या हातातील एक मोदक खाली पडला आणि त्या मोदकापासूनच गणपती निर्माण झाला आणि तोच हा मोदकेश्वर गणपती. मोदकाच्या आकाराचा असलेला हा बाप्पा जो आहे तो गोदाघाटाच्या या पवित्र क्षेत्री आहे आणि त्यामुळे इथे प्रत्येक भाविक जो आहे तो नतमस्तक होण्यासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतो. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून मोदकेश्वराची जगभर ख्याती आहे आणि त्यामुळे नाशिकच नाही राज्यच नाही तर देशभरातून भाविक आणि भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. खेमकल्याणी परिवार या मंदिराची व्यवस्था बघतो, याची दैनंदिन पूजा अर्चा हे क्षेमकल्याणी परिवार बघत असतात आणि त्यामुळे या 10 दिवसांमध्ये देखील भाविकांची प्रचंड गर्दी मोदकेश्वराच्या चरणी बघायला मिळते. सांगलीतला जत तालुका गणेशोत्सवाचं आदर्शवत उदाहरण ठरलाय. तालुक्यातल्या 51 गावांमध्ये 1 गाव 1 गणपती उपक्रम राबवला जातोय. संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून 14 वर्षांपासून हा अभिनव उपक्रम जत तालुक्यात राबवला जातोय. कोकण आणि गणेशोत्सव हे अतूट नातं आहे. कलवारू टुमदार घरामध्ये बाप्पाचं आगमन आणि त्याभोवती केली जाणारी इको फ्रेंडली आरास हे कोकणातल्या गणेशोत्सवाचं वेगळेपण दर्शवतं. रत्नागिरीतल्या कुवार बाव मधलं वर्तक कुटुंब 16 वर्षांपासून गणरायासाठी इको फ्रेंडली देखावा साकारत आहे. पाहूया त्याचीच ही झलक. पवईतल्या हिरानंदनी भागात राहणारे अजय कुलकर्णी यांच्या घरी देखील इको फ्रेंडली गणपतीचं आगमन झालंय. अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यंदाही त्यांनी केलेल्या इको फ्रेंडली सजावटीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. मुंबईतल्या तारदेव भागामध्ये राहणारं आंबे कुटुंब सतत आणि अविरतपणे गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाचं त्यांचं हे 17वं वर्ष. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपल्या बाप्पासाठी साकारलेल्या देखाव्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. गाव माझं म्हणत गावाकडच्या संस्कृतीचं दर्शन त्यांनी या गणपती बाप्पासमोर साकारलंय. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या मुसई गावामध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दवणे कुटुंबियांनी पुठ्ठ्यापासून इको फ्रेंडली मखर साकारला. पर्यावरणपूरक देखाव्यानं गणेश भक्तांचं लक्ष या कुटुंबानं वेधून घेतलंय. भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकला आणि क्रिकेट प्रेमींचा आनंद गगनात माविन असा झाला.
हिंगोलीतल्या कुटुंबानं पुन्हा एकदा तोच अभिमानास्पद क्षण डोळ्यासमोर उभा केला. बापासाठी साकारलेल्या देखाव्यामध्ये क्रिकेटपटूंच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं. आणि गणपती बाप्पा साता समुद्रापार देखील विराजमान झालेत आणि आपली ही परंपरा आपली माणसं त्याचबरोबर गणेश भक्त आज देखील जोपासताय. स्मिता आणि पंकज पिंपळे यांच्या सिंगापूरमधल्या घरी बाप्पा विराजमान झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपळे कुटुंबियांनी विधिवत बाप्पाची पूजा अर्चा केली आहे. आणि बाप्पा मोरियामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा TV9 मराठी.